एक मिनट तीन दिवस पहिले बिटकोला गेलो, बिटकोमधनं झाकीहुसेनला गेलो, त्यांनी आम्हाला तिथून तिकडे जायला लावलं, तिथून मेडिकल कॉलेजला जायला लावलं, तिथून मेडिकल कॉलेजवाल्यांनी सांगितलं इथे बेड नाहीच आहे. मग आम्ही काल पूर्ण दिवसभर प्रायव्हेटमध्ये सरकारीमध्ये पूर्ण हॉस्पिटल पार सातपूर आनंदवलीपर्यंत फिरलो, पण कुठंच घेतलं नाही. मग आम्ही परत सिव्हिलपर्यंत आलो, सिव्हिलला तिथे एक ॲम्ब्युलन्स उभं होतं, त्यांच्याकडून ऑक्सिजन घेतला, ऑक्सिजन लावला त्यांना, आणि आरोग्यमंत्र्यांच्या इथे जाऊन त्यांना फक्त आम्ही मदत मागण्यासाठी गेलो होतो. तर ते काही आंदोलन वगैरे करायचा विषयच नव्हता आमचा, पण मग तिथे कोणीच आमचं काही ऐकत नव्हतं. मग नाही, त्यांचं आणि आमचं काहीच नाही, फक्त नाते बाहेर आम्ही बाहेरच भेटलो. तर मग त्यांनी ओळखता नातेवाईक माझे, त्याच्यामुळे त्यांनी मला मदत केली. समोर एका मुलाने आंदोलन केलं, त्या दरम्यान त्यांच्या सोबत जे आले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना काय गुन्हा दाखल करण्यात आला? काल संध्याकाळच्या वेळेत महापालिकेच्या आवारामध्ये एक गाडीमध्ये पेशंटला आणलं, दीपक डोके म्हणून एक आहे ते, त्यांनी त्यांना आणलं होतं त्या पेशंटला, बाबासाहेब कोळे म्हणून. त्यांना ऑक्सिजन वगैरे लावलेला अशा परिस्थिती होती, आणि यांना कोविड झालेला आहे, यांना ॲडमिट करायचं आहे अशा पद्धतीने त्यांनी तिथे स्टंट केला, आणि त्यानंतर मग त्यांना त्यांना हरवण्यात आलं. तर ज्याला कोविड झालेला आहे, जो पेशंट आहे, त्याला सार्वजनिक ठिकाणी फिरवणे या अनुषंगाने सात प्रतिबंधक कायद्यानुसार व भारतीय दंडविधान कायद्यानुसार सजावरोग कसायचा एक प्रयत्न केला, ह्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला. किती व्यक्तींची विरोध आहे आणि आणखीन या व्यतिरिक्त काही लोक आहेत? नाही, या व्यतिरिक्त आणि काही लोक नाही. अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे. बाळासाहेब कोळेंची जी घटना घडली, त्याला उपचार न मिळाल्यामुळे आज त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि ॲडमिशन जर वेळेवर झालं असतं आणि त्याला जर व्हेंटिलेटर मिळालं असतं तर कदाचित त्याचा मृत्यू झाला नसता, तो वाचला असता. आणि फार वय नव्हतं त्याचं, एक 32-35 वर्षाचा युवक होता. त्याला वेळेच उपचार न दिल्यामुळे नाशिक महापालिकेचं हे फेल्युअर आहे. वैद्यकीय अधिकारी असतील, आरोग्य अधिकारी असतील, त्यांचं फेल्युअर निश्चितपणाने आहेत. उलट ज्यांनी त्याला ॲडमिशन दिलं नाही त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होणे गरजेचं आहे, आणि ते निश्चितपणाने सभागृहामध्ये आम्ही पुढच्या काळामध्ये मागणी करतो. व्हेंटिलेटरची व्यवस्था होत नाही आहे, बिटको असेल, झाकी हुसेन असेल, तर प्रखर विरोधी पक्ष तुम्ही आहात, काय नेमकी तुमची सत्ताधारी किंवा प्रशासनाकडे मागणी? आयुक्तांचं ज्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी झालेलं आहे वैद्यकीय विभागाच्या बाबतीमध्ये, ते अत्यंत तोडकं आहे. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी स्वतः त्या ठिकाणी MD सर्जन, MS सर्जन त्या ठिकाणी असला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी PSM डिग्रीचा माणूस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांना मॅनेजमेंट जमत नाही, आणि कोरोनावरती ज्या पद्धतीने मात करायला पाहिजे ती त्यांना जमलेली नाही. हे महापालिकेचं प्रशासनाचं फेल्युअर आहे. जरी म्हटले तर एवढे बेड शिल्लक आहेत, तेवढे बेड शिल्लक आहेत, परंतु आज रोजही 15-20 फोन येतात की त्यांना बेड उपलब्ध होत नाही. आम्ही सातत्याने त्र्यंबके म्हणून वैद्यकीय अधिकारी नवीन दिले आहेत, त्यांच्याकडे सातत्याने फोन करतो की बेड उपलब्ध करून द्या, पण बेड उपलब्ध होत नाही ही वस्तुस्थिती आहे. मनपा प्रशासन अजूनही पळी गेले त्यांचं जी कृती आहे ती निश्चितपणाने निग्लिजन्स त्यामध्ये दिसतोय. त्यामुळे 304A त्यांच्यावर दाखल केला पाहिजे असा या मताचा मी आहे. समाजसेवकावर गुन्हे दाखल झाले, त्याचा संदर्भ काय? समाजसेवेच्या
कोणावर तो गुन्हे दाखल गुन्हे दाखल करण्याचे काय संबंध आहे त्याच्याशी? तो सामाजिक कार्यकर्ता जर यांनी याला त्यांना ॲडमिशन दिलं असतं ते चेक करावं त्यांनी. बिटकोला गेला होता का पेशंट, झाकीर हुसेनला गेला होता का नाही, तिथले कॅमेरे असतील तर कॅमेरे चेक करावे त्यांनी. पेशंटला तिथं ॲडमिशन मिळालं नाही म्हणून तो महापालिकेच्या गेटवरती आला, तर सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे यावं नाही का? त्यांनी केलेली कृती योग्य आहे त्याचं मी समर्थनच करेन की त्यांनी रुग्णांना घेऊन त्या ठिकाणी आला, त्याला ॲडमिशन मिळालं नाही, हे स्टंटबाजी नाही. मी त्या ठिकाणी साक्षीदार आहे, मी महापालिकेत माझ्या कामानिमित्त आलेलं, पण त्या ठिकाणी गेटवरती परिस्थिती बघितल्यानंतर जर परिस्थिती गंभीर नसती तर तो दगावला नसता ना, तो दगावला ना आज, त्याचं कुटुंब तर उद्ध्वस्त झालं ना. सामाजिक कार्यकर्त्यावरती तुम्ही कसे गुन्हे दाखल करणार?